नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कात्रप येथील ओमकार मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे। अंजया गाली हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कात्रप येथील अष्टगुरु मित्र मंडळाने रस्त्यावरील खड्डे व टोलनाक्याची मनमानी वसुली या विषयावर देखावा सादर केला आहे। मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व सोसायटीच्या गणेश भक्तांनी मिळून हा देखावा उभा केला आहे, असे मनोज जाधव यांनी बदलापूर विकास जवळ सांगितले। गणराया गणराया दर्शन देण्या धावत या हो। दत्तवाडी येथे दत्तवाडी मित्र मंडळाने इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे। विशेष म्हणजे संपूर्ण मूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनवण्यात आली आहे। या मंडळाचे अध्यक्ष शैलेश वडनरे हे आहेत। बदलापूर पूर्व कात्रप येथे श्री गणेश मित्र मंडळाने मराठी चित्रपट सृष्टीचे यशस्वी 100 वर्षे व त्या 100 वर्षांचा प्रवास या विषयावर देखावा उभारला आहे। 12,000 रुपयाने सुरू झालेली मराठी सिनेसृष्टी आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करीत आहे। आम्हाला मराठी चित्रपट सृष्टीचा अभिमान आहे, म्हणूनच आम्ही यावर्षी हा देखावा सादर केला आहे, असे मंडळाचे मयुरेश धुळे यांनी बदलापूर विकास जवळ सांगितले। कात्रप येथील गुरुप्रेम कॉम्प्लेक्सने अघोरी अंधश्रद्धा या विषयावर देखावा सादर केला आहे। अतिशय सुंदर रीत्या त्यांनी श्रद्धा व अंधश्रद्धेचे सादरीकरण केले आहे। हा विषय मांडून त्यांनी एक प्रकारे स्वर्गीय दाभोळकरांना श्रद्धांजली अर्पित केली आहे। या देखाव्याला पाहण्यासाठी व बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। आता आपण आलो आहोत कात्रप येथील गुरुप्रेम कॉम्प्लेक्स मध्ये। या मंडळाचं हे 16वं वर्ष आहे। यावेळी या मंडळाने अघोरी अंधश्रद्धा या विषयावर समाज प्रबोधन करण्याचा ही त्यांची थीम आहे। जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांना काय म्हणायचं यातून। यावर्षी आमच्या मंडळातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय आम्ही घेतलेला आहे। याचं एकमेव कारण म्हणजे आजकालच्या समाजातल्या ज्या अंधश्रद्धा वगैरे चाललेल्या आहेत, जसं की बऱ्याचशा अंधश्रद्धा म्हणजे सापाविषयी बऱ्याचशा अंधश्रद्धा असतात, आपल्या आरोग्याविषयी असतात, अजून मनमनाचे आजार वगैरे बरेचसे काही असतात। याच्या विषयी आम्ही ठरवलं की यावर्षी गणपतीच्या वेळेस हा विषय मांडायचा। बदलापूर विकासच्या वृत्त निवेदिका कुमारी मनाली गोळे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। आता आपण बघितलं बदलापूरमध्ये कशा प्रकारे जागोजागी गणेशोत्सवाच्या जल्लोषामध्ये स्वागत केलं जाते। ठिकठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। आता आपण इथे थांबणार आहोत, उद्या पुन्हा भेटूया। उद्या पुन्हा आपण अनेक गणेशोत्सवांना भेट देणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय मोरेसह विवेक कांबळे, बदलापूर विकास। आपल्या मंडळाचा किंवा घरचा बाप्पा बदलापूर विकास मध्ये दिसण्यासाठी व आपण उभारलेले देखावे व सजावटीतून समाजाला दिलेला संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बदलापूर विकासच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।